सवय ही माणसाच्या आयुष्यातील अतिशय मोठी शक्ती आहे. सवयींकडे लक्ष द्या. सवयी माणसाला घडवतात, सवयी माणसाला नष्ट करतात. सवयी केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तुटत नाहीत किंवा स्वतःहून आपले आपण तुटत नाहीत. वाईट सवयींच्या जागेवर चांगल्या सवयी ठेवाव्या लागतात. फार अभ्यासपूर्वक विचारपूर्वक जीवन जगावं लागतं बाबांनो. आपल्याला आपला जन्म झाला सुरुवातीचे 10-12 वर्ष आणि त्यानंतरची जी परवरिश होते ना ती खूप महत्त्वाची आहे. पालकांना मला एक सांगायचं आहे, चांगल्या सवयी आपोआप जुळतात, वाईट सवयीची संगत लागते आणि मग संगत जया जशी संगत तया तशी घडण असं आपण म्हणतो. मी उपजत पद्धतीने काही गोष्टी बोलत आलेलो आहे. ज्ञानी खूप झाले या जगात, परंतु आपल्याला जे समजतं, आपल्याला जे आपल्या मनातून जे येतं ते समाजापुढे मांडतोय मी. एक गोष्ट पुन्हा एकदा ऐका, पुन्हा पुन्हा केलेली कृती सवय जडवणारी असते. जी कुठली सवय आपल्याला आहे हे आपणच आपण विकसित केलेली असते आणि ती इतकी बळावते ना आपल्याला नंतर कळतही नाही आपण तिच्या किती आहारी गेलोय. जेव्हा आपण वाईट सवयींचे पालन पोषण करून त्यांना मोठे करतो त्या सवयींचे परिणाम आपल्यासमोर येणारच. हे परिणाम आपल्याला न आळवणारे असू शकतात, लक्षात ठेवा. सुरुवातीला गुटखा खाणं छान वाटतं, पण एकदा कॅन्सर झाला की गुटख्याचे काय सवयचे परिणाम झाले हे कळल्यानंतर ते वाईट आहे, ते चांगले थोडे जाणार आहे. असं झालंय का कोणी गुटखा खाऊन एकदम सिक्स पॅक बॉडी बनवली? मला सांगा ना तुम्ही. जर तुम्ही साधू संतांच्या सानिध्यात राहिले तुम्ही छानच बोलणार, आणि तेच जर तुम्ही गुंडांच्याच जाऊन बसले तर तुम्ही यायला गायलाच करणार. म्हणजे हे का बरं? सवय फार महत्वाची आहे, संगत फार महत्वाची. आपण आपल्याला जी सवय लावतो सातत्याने तुम्ही व्यायाम करा, शरीर तुमचं कसं राहतं पहा. पण व्यायामच करू नका, मग पहा शरीर कसं होतं. सतत्य कुठल्याही गोष्टीमध्ये सवय फार महत्वाची आहे. आणि मग जेव्हा आपण वाईट सवयींचे पालन पोषण करणार नाही ना तेव्हा आपल्याला चांगल्या सवयी जुळतील. परिणाम, आपण जे पीक पेरतो, गहू पेरले तर गहूच उगवणार आहे, तिथे काय बाजरी थोडीच उगवल. जे पेराल ते उगवणार आहे. बी एक असे फळ आहे ते दुसरं काही नसून आपण जे पेरलेलं आहे तेच उगवणार आहे. सवय अशी गोष्ट आहे, आपण जे करणार आहे तेच आपल्याला मिळणार आहे. म्हणून चांगल्या सवयी माणसाला मोठं बनवतात. सवय एवढीच गोष्ट मला जाता जाता सांगायचंय की तुम्ही छान सवय निवडा, तुम्हाला यशही मिळेल, लाईफ तुमचं अतिशय आनंददायक राहील आणि तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. Subscribe and like my channel and don't forget to press the bell icon for more updates.